मार्कंडे नगरातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या 3 खोल्यामध्ये पावसाचं पाणी गळत असून एकाच वर्गात इयत्ता 1 ते 4 पर्यंतचे विद्यार्थी धडे गिरवताना दिसत आहेत. मार्कंडेय नगरातील जिल्हा परिषद शाळेतील 3 खोल्या पावसामध्ये गळतात. परिणामी एकाच वर्गामध्ये इयत्ता 1 ते 4 पर्यंतचे विद्यार्थी धडे गिरवतात. दरवर्षी पावसाळ्यामध्ये ही स्थिती कायम असते. पावसाचं पाणी वर्गामध्ये आणि वर्गाबाहेर सुद्धा परिसरात सर्वत्र साचतं. शाळेमध्ये बसणंही कठीण आणि सुट्टीमध्ये शाळेच्या आवारात जाणंही मुश्किल बनलं आहे. या संदर्भामध्ये बोलताना मुख्याध्यापक यादव तसंच गुरुजन वर्गानं संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा केल्याचं त्यांनी सांगितलं. मी वंदना कृष्णा धाबी सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मार्कंडे नगर इथं कार्यरत आहे. गेल्या वर्षी आम्ही इथं रुजू झालो. रुजू झाल्यानंतरच ह्या शाळेची स्थिती आम्ही पाहिली तर ती खूपच हलाखीची होती. पावसाळ्यात तर सगळे वर्ग गळतात. 4 वर्ग खोल्या आहेत पण त्या 4 ही 4 वर्ग खोल्या ह्या गळणार आहेत. शेवटी आम्हाला 1 ते 7 सगळा पट किंवा सगळी मुलं घेऊन एका वर्गात बसावे लागतात. मी मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा मार्कंडे नगर यादव सर. आमच्या शाळेमध्ये 4 ही 4 खोल्या धोकादायक आहेत. वर्ग गळतात, मुलांना बसायला वगैरे स्थान होतं आणि मी महानगरपालिका झोन क्रमांक 4 झोनल ऑफिसरना भेटलो. तेथील कर्मचाऱ्यांनाही रिक्वेस्ट केली, तसेच आमचे गट शिक्षणाधिकारी बनसोई साहेब यांच्याकडे पण पाठपुरावा करून अर्ज वारंवार दिलेला आहे. तसेच शाळेच्या या धोकादायक इमारतीत मुलांना त्रास होतो, वर्ग गळतात आणि शाळेच्या मैदानावर पाणी साठतं, त्यामुळं डास वगैरे होण्याची दाट शक्यता आहे. मुलांना वर्गात येताना त्रास होतो. जिल्हा परिषदेची ही शाळा पालिका हद्दीमध्ये आली, परंतु हस्तांतरणाची प्रक्रिया अद्यापही अपूर्णच असल्याचं सांगण्यात येतं.